विकासाचा ध्यास म्हणजे वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर शहरात औरंगजेबाचे फोटो असलेले बॅनर झळकावण्यात आले. बाबा हयात कलंदर दर्ग्यातला उरुस मिरवणुकीतली घटना आहे आणि याचा व्हिडिओ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि त्यांनी या प्रकरणात कारवाईची मागणी केली. अहमदनगरच्या माळीवाडा बसस्थानकात पोलिसांकडून मॉकड्रिल केलं. दहशतवादी हल्ला झाला तर ती परिस्थिती कशी हाताळायची यासाठी मॉकड्रिल होतं. दरम्यान बसस्थानकातल्या प्रवाशांची मात्र भंभेरी उडाली. भंडाऱ्यातल्या लाखनी उड्डाण पूल अवघ्या 7 महिन्यामध्ये दुरुस्तीसाठी बंद करावा लागलाय. उड्डाण पूल एक्सपान्शन जॉईंट खराब झालाय आणि तो वाहतुकीसाठी त्यामुळे बंद करण्याची वेळ आली आहे. उड्डाण पूल बांधकामाच्या गुणवत्तेवर यानिमित्तानं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दुरुस्तीचं काम 2 महिने चालणार आहे. अमृतनोनी डी प्लस औषध घेतोय तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस. मुंबईतल्या वांद्रे इथं 12 मजली शासकीय विश्रामगृह उभारलं जाणार आहे. 500 खोल्यांचं भव्य विश्रामगृह पुढच्या 2 वर्षात उभारलं जाणार आहे आणि त्यासाठी 143 कोटी रुपये खर्च येणार आहे. कोरोना काळात महाराष्ट्रात स्टार्टअप्सनं भरारी घेतली आहे. देशात 88,000 स्टार्टअप्सची नोंदणी झाली आणि त्यातले 18,000 स्टार्टअप हे महाराष्ट्रात आहेत. 25 कंपन्यांची किंमत 8,000 कोटींवर पोहोचली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या नेरला नागठाणा भागामध्ये पट्टेदार वाघाचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात. तर वनविभाग या वाघाचा आता शोध घेत आहे. देहू संत तुकाराम महाराजांच्या चरणी पुण्यातल्या एका भाविकानं 11 किलो चांदीच्या विटा अर्पण केल्या. तुकोबांच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी वारकरी संप्रदायातले कोरडे कुटुंबानं ही भेट दिली आणि याचा वापर शिळा मंदिरात चांदीची महिरप तयार करण्यासाठी केला जाणार आहे. रत्नागिरीत मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर श्री क्षेत्र मार्लेश्वर इथं स्वयंभू देव आणि साखरपा इथल्या गिरिजादेवी यांचा विवाह सोहळा पार पडला आणि हा लग्न सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी मार्लेश्वरला गर्दी केली. स्वयंभू मार्लेश्वरचा हा वार्षिक यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जळगावच्या भुसावळ तालुक्यातल्या कंडारी इथल्या कपिलेश्वर महादेव मंदिर परिसरात संक्रांतीनिमित्तानं यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातल्या भाविकांनी मोठ्या प्रमाणात या यात्रेला गर्दी केली. तापी नदी किनारी विविध आकाश पाळणे खाद्यपदार्थ खेळण्याची दुकानं यात्रेसाठी थाटण्यात आली. नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यातून सामाजिक संदेश देणाऱ्या सायकल यात्रेला सुरुवात झाली आहे. येवला ते तुळजापूर अकलकोट गाणगापूर असा 526 किलोमीटरचा ही यात्रा असणार आहे आणि या यात्रेद्वारे सामाजिक संदेश देण्यात येणार आहे.